नांगनूर तालुका गडिंग्लज येथील दोन महिला व एक पुरुष मागील आठवड्यात भिंत पडून मयत झाले. यामध्ये त्या कुटुंबातील 6 मुली व 2 मुले निराधार झाली. या निराधार मुलांना गडिंग्लज येथील मानवाधार बहुउद्देशीय मागासवर्गीय सेवाभावी संस्था यांचेकडून जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य, त्याचबरोबर रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली. या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कांबळे, सचिव अजित दावणे, सदस्या कल्पना कांबळे, श्रीदेवी दावणे, स्मृती कांबळे, अमित हुले, साक्षी दावणे त्या ठिकाणी जाऊन या मुलांना मदत केली. श्री प्रकाश कांबळे व कल्पना कांबळे यांनी पुढील वर्षासाठी तीनही मुलांचा शैक्षणिक खर्चाचा भार उचलला आहे. प्रकाश कांबळे व कल्पना कांबळे हे दाम्पत्य गेल्या कित्येक वर्षापासून तळागाळातील गोरगरीब मुलांना शिक्षणाकरता दत्तक घेत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आज रोजी आमची संस्था मानवाधार मागासवर्गीय सेवाभावी संस्था गडिंग्लजच्या वतीने नागनूर येथील अपघातग्रस्तांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना भेट दिली आणि आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने त्यांना शक्य ते त्यांना आज रोजी आम्ही मदत केलेली आहे. तसेच त्या कुटुंबामध्ये असलेल्या 3 मुलांना आम्ही येत्या शैक्षणिक वर्षाकरिता आम्ही शिक्षणासाठी दत्तकसुद्धा घेतलेलं आहे. या कुटुंबाला आज रोजी मदतीची खूप आवश्यकता आहे. आम्ही संस्थेच्या वतीने तसेच आम्ही व्यक्तीसुद्धा त्यांना मदत करत आहोत. तर मी गडिंग्लजमधील सर्व सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो की तुम्ही त्यांना होईल तितकी मदत करून एक या तालुक्यातील माणुसकी जपावी अशी मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो. जनगर्जनासाठी लता पालकर, गडिंग्लज.